मित्रांनो, हाय नमस्कार, मी प्राजक्ता शेट्टी, स्माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। राजश्री प्रोडक्शनचा उचाई या चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे। अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा आणि डॅनियल अशी या चित्रपटांची भली मोठी स्टारकास्ट आहे। चार मित्रांच्या मैत्रीवर हा चित्रपट बेतलेला असून आजवर आपण बॉलिवूडमध्ये फ्रेंडशिपवर अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट देखील झाले आहेत। पण तरीही हा चित्रपट खूपच वेगळा आणि हटके आहे। माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करायचा अशी यातील एका मित्राची इच्छा आहे, पण या मित्राचे अचानक निधन होते। या मित्राच्या निधनानंतर आपल्या मित्राची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायची असे हे सगळे मित्र ठरवतात। पण साठी पार केलेल्या या सगळ्या मित्रांना माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प चढताना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, या प्रवासात किती लोक सामील होतात हे सगळं आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते। आपल्या सगळ्यांमध्ये एक स्ट्रेंथ असते आणि ती ओळखून आपण कोणतीही उंची गाठू शकतो हा एक सुंदर संदेश या चित्रपटात देण्यात आला आहे। या चित्रपटात चारही मित्रांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील समस्या खूपच चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत। म्हणजे चित्रपट पाहताना कोणतीही कथा चित्रपटात उगचच टाकण्यात आलेली आहे किंवा कथा उगचच ताणली गेली आहे असे आपल्याला वाटत नाही। चित्रपटाच्या अभिनयाबद्दल म्हणाल तर बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा, सारिका यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे, पण बाजी मारली आहे ते बिब्बी यांनी। हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बिब्बी यांच्या प्रेमात पडाल यात काही शंका नाहीये। उतार वयात आपल्या तब्येतीचा अजिबात विचार न करता केवळ आपल्या मित्राच्या शेवटच्या इच्छेखातर माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प चढण्याचा विचार करणाऱ्या या मित्रांची कथा आपल्याला प्रचंड भावते। यासोबतच या चित्रपटाची गाणी पण मस्त जमून आली आहेत। या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी देखील खूप छान आहे। या चित्रपटामध्ये माउंट एव्हरेस्टचा परिसर कॅमेरा खूपच सुंदर प्रमाणे टिपण्यात आला आहे। चित्रपट मध्यंतरापर्यंत थोडासा संत वाटत असला तरी मध्यंतरानंतर चित्रपटाला खूप चांगली गती आली आहे, त्यामुळे एकंदरीतच हा चित्रपट मध्यंतरापर्यंत थोडासा संत वाटत असला तरी चित्रपटाला मिंटभरनंतर खूपच चांगली गती आली आहे। एकंदरीत या मित्रांच्या प्रवासात सामील व्हायला काहीच हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट पाहताना तुमच्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन थिएटरमध्ये जा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा, तसेच आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। थँक्यू।